शिक्षा भोगून आलेल्या आरोपीच्या नशिबी सर्वसामान्य व्यक्तीसारखं जगणं कधीच येत नाही. अपराध्यासारखं जीवन आणि घरी मिळणाऱ्या अपराध्यासारख्या वागणुकीमुळे त्यांना नव्यानं आयुष्य सुरू करताच येत नाही. मात्र झी हेल्पलाईनमुळे एका कैद्याला नवं आयुष्य सुरू करण्याची संधी मिळाली. हे आहेत अजित नारायण सिंग. अजित नारायण सिंग हे सैन्य दलात होते. अवघ्या एका वर्षात ते निवृत्त होणार होते. अशात त्यांनी एका सहकाऱ्याला कर्ज काढून 20,000 रुपये उधार दिले. त्यानंतर त्यांची दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग झाली. सहकाऱ्यानं घेतलेल्या उधारीची परतफेड करण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात अजित सिंग यांनी त्याला मारहाण केली. संबंधित सहकाऱ्यानं त्यांच्यावर खोटे आरोप केले आणि त्यांना थेट कारागृहात पाठवलं. अजित यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. त्यांचं करिअरच संपलं. या 5 वर्षात अजित स्वस्त बसले नाही. तुरुंगात त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांमध्ये हुशार आणि चांगल्या वर्तणुकीचा शेरा त्यांना मिळाला. शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेल्या अजित यांना वकील व्हायचंय. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया त्यांनी उत्तीर्ण केली आहे. मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. क्रिमिनल के बीच में एमांग 53 प्रिजन है सर महाराष्ट्र स्टेट में. उनमें मैंने सर अचीव किया है. मेरिट फर्स्ट आया हूँ सर. उसके बावजूद भी फीस भरने के बावजूद भी एडमिशन नहीं ले रहे हैं तो ये मेरे को काफ़ी इस पर आश्चर्य हो रहा है सर. थेट कारागृहातून बाहेर आल्यानं त्यांच्याकडे पैसेही नव्हते. थोडंसं सामान, महत्त्वाची कागदपत्रं आणि पुस्तकं इतकंच त्यांचं भांडवल. या भांडवलाच्या आधारावरच ते नव्या आयुष्याची सुरुवात करू पाहत होते. मात्र समाजाकडून त्यांना नाकारण्यात आलं. त्यामुळे त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधीनं त्यांची समस्या जाणून घेतली. न्याय शिक्षण मुख्य कार्यालय मुंबईत असल्यानं तिथं लगेच जाणं शक्य नव्हतं. अशात अजित यांना तातडीनं मदत मिळावी म्हणून झी हेल्पलाईननं ॲडव्होकेट प्रदीप शाह यांची भेट घेतली. शहा यांनी सुद्धा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगली होती. मात्र त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. अजित नारायण सिंग यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. यांच्या ॲडमिशनसाठी मी नवजीवन लॉ कॉलेजकडे संपर्क केला होता. परंतु ॲडमिशन बंद झाले असल्यामुळे नवजीवन लॉ कॉलेजचं असं म्हणणं आहे की ते CET डिपार्टमेंटकडे जावं लागेल. तर मी त्यांना पुढच्या आठवड्यात CET डिपार्टमेंटकडे स्वतः घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या ॲडमिशनसाठी मी प्रयत्न करेन. नवं आयुष्य सुरू करण्यासाठी संधी मिळाल्यानं अजित नारायण सिंग यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. नितेश भाई रहते हैं जो जेल से निकले हुए हैं वो एडवोकेट बन करके उनके पास भी साहब ने ले जा करके फ़ोन भी किया और ले करके उनके घर पर गए और वहाँ जा करके साहब ने हितेश साहब को कन्विंस किया कि ये क्वालिफाई किया हुआ है CET तो ऐसे को मदद करना बहुत ही ज़रूरी है. तो साहब ने हमें पूरा कई मतलब पूरा दिन लग गया. मैं किस तरह से साहब को जो शुक्रिया अदा करूँ. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अजित नारायण सिंग नवं आयुष्य सुरू करू शकले. मात्र प्रत्येक कैद्याला अशी संधी मिळत नाही. त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं तुरुंग महानिरीक्षकांची भेट घेतली आणि अशा कैद्यांच्या पुनर्वसनाबाबत ठोस कारवाई करण्याची विनंती केली. त्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं मान्य केलं. त्यांनी पुन्हा बाहेर जाऊन त्याच्याकडून गुन्हा होऊ नये या दृष्टीनं थोडंसं एक चांगलं प्रबोधनाचं समाजामध्ये त्याला ॲक्सेप्ट करण्याचं ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्यांनीच फटके मारायचे सगळ्यांनीच त्याच्याकडे म्हटल्यानंतर मग थोडंसं हे झाल्यासारखं होतो. झी हेल्पलाईनमुळे एका कैद्याला नवं आयुष्य मिळालं. अजित नारायण सिंग यांच्याप्रमाणे शिक्षा भोगून आलेले अनेक कैदी समाजात संधीच्या शोधात भटकतात. संधी न मिळाल्यानं पुन्हा गुन्हेगारीकडे भरकटतात. त्यांना झिटकारण्यापेक्षा संधी दिल्यास ते नक्की नवं आयुष्य सुरू करू शकतील. गरज आहे ती त्यांना मदतीचा हात देण्याची. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.